नमस्कार. आज मुंबई कस्टम्स प्रिव्हेंटिव्ह हे जे कमिशनरेट आहे, दिस इज अंडर मुंबई कस्टम्स झोन 3. त्याअंतर्गत आपण आज साधारण 350 किलो नार्कोटिक्स ड्रग्सची आज विल्हेवाट लावलेली आहे. यामध्ये कोकेन 9 KG कोकेन होतं, हेरोईन 16.5 KG हेरोईन होतं, आणि यानंतर एक मेटॅम्फेटामाईन जे की एकदम क्रिस्टल आणि प्युअर फॉर्ममध्ये होतं, ते 198 KG मेटॅम्फेटामाईनची मात्रा त्याच्यामध्ये होती, आणि गांजा आणि मॅन्ड्रॅक्स टॅबलेट्स की ज्या सध्या आजकाल पार्टी ड्रग्समध्ये वगैरे यूज केले जातात, ते साधारण 100 किलो होतं, आणि MDMA ज्याला आपण एक्स्टसी ड्रग्ससुद्धा म्हणतो, तर त्या ड्रग्सच्या टॅबलेट्स साधारण 298 त्या टॅबलेट्स होत्या. तर अशा पद्धतीने 350 किलो नार्कोटिक्स ड्रग्स ज्याची साधारण इलिगल किंवा त्याला इलिसिट मार्केट म्हणतो, त्याच्यामध्ये साधारण 1500 कोटी याची किंमत आहे, याची आज आपण तलोजा येथे विल्हेवाट लावलेली आहे, जे ज्यासाठी एक खास हाय लेवल ड्रग डिस्पोजल कमिटीचं फॉर्मेशन केलं होतं, आणि त्या कमिटीच्या समोर प्रॉपर व्हिडिओग्राफीमध्ये या सगळ्या ड्रग्सच्या आपण प्रॉपर इन्सिनेटरमध्ये विल्हेवाट लावलेली आहे. सर, साधारण आंतरराष्ट्रीयमध्ये किती किंमत होती? तेच मी आता सांगितलं की साधारण 1500 कोटी या सगळ्या ड्रग्सची किंमत ज्याला आपण तस्करीच्या मार्केटमध्ये राहते. यापैकी जे महत्वाचं सीझर होतं ते DRIA ने सीझर केलं होतं, जे तुम्हाला माहिती असेल वाशिममध्ये जे मागच्या 6 महिन्यापूर्वी सीझर झालं होतं, तर तिथे जे मेटॅम्फेटामाईन 198 KG आणि कोकेन 9 KG हे एकाच ठिकाणावरून आपण सीज केलं होतं. सर, हिंदी आज मुंबई प्रिव्हेंटिव्ह कमिशनरेट जो की एक मुंबई कस्टम झोन 3 के अंडर आता है, उनकी तरफ हमारी तरफ से लगभग 350 KG ड्रग्स आज उसका डिस्ट्रक्शन किया गया तलोजा में, जिसकी एक इंसिनरेशन की प्रोसेस होती है जिसके थ्रू इसका डिस्ट्रक्शन किया जाता है. और मैं कहना चाहता हूँ कि ये 350 KG ड्रग्स में अराउंड 198 KG मेटैम्फेटामाइन था, और जबकि जो कोकेन है कोकेन 9 KG कोकेन था, और हेरोइन 16.6 KG हेरोइन था, प्लस गांजा 32 KG गांजा एंड मैंड्रेक्स टैबलेट्स जो कि 81 KG थी, और इसके साथ एक एक्टसी ड्रग्स जिसे कहा जाता है MDMA टैबलेट जो आपने सुना होगा, वो 298 टैबलेट थी. तो और इसकी जो इलिसिट मार्केट है उस मार्केट में लगभग 1500 करोड़ इसकी वैल्यू मानी जाती है, और ये एक जो इसका जो मेजर सीज़र था वो DRI का सीज़र था जो वाशी में किया गया था, जो आपको शायद पता भी होगा लास्ट 6 मंथ बैक उन्होंने वो सीज़र किया था, जिसमें कोकेन एंड मेटैम्फेटामाइन का सीजर उन्होंने 5-6 महीने भी किया था. इसमें से जो गांजा था, गांजा एक जैसे कि हम सब जानते हैं कि बाहर से ही जनरली ड्रग्स इंडिया में आते हैं, बट गांजा एक ऐसी चीज़ है कि जो हमने डोमेस्टिकली उसका सीजर किया था, जो डोमेस्टिक कुरियर एक एजेंसी थी वहाँ से हमने ये गांजा का सीजर किया था. तो मैं ये कहना चाहता कि इंटरनेशनल एज वेल एज डोमेस्टिकली भी ड्रग्स का सीजर होता है. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.